भीम आर्मी कलाकार संगठन की ओर से संविधान चौक में कोरोना के चलते भीख मांगो आंदोलन किया गया। मंगलवार को कलाकारों ने उन्हें मानधन और कई मांगों को लेकर यह आंदोलन किया। आंदोलन में ऑर्केस्ट्रा गायक, डांसर और मिमिक्री वादक कलाकार सम्मिलित हुए थे। आंदोलनकारी कलाकारों का कहना था कि आज तक स्वरोजगार कर कलाकार अपना और अपने परिवार का पेट भर रहे थे, लेकिन कोविड संक्रमण के चलते कामकाज बंद होने से उनके परिवार और आर्थिक संकट में फंस गए हैं। पिछले 4 महीनों से किसी तरह का काम चलाने का प्रयास किया, लेकिन अब कलाकारों पर भुखमरी की नौबत आ पड़ी है, इसीलिए उन्हें आंदोलन के लिए सड़क पर उतरना पड़ रहा है। आंदोलनकर्ता कलाकारों व साउंड सिस्टम का व्यवसाय करने वालों को तत्काल मानधन लागू करें, 6 माह का बिजली बिल व पानी बिल माफ करने और बच्चों के स्कूल की फीस सहित राशन दुकानों से अतिरिक्त अनाज वितरित करने की मांग की गई है। साथ ही प्रतिनिधिमंडल द्वारा जिलाधिकारी के माध्यम से जिले के पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत को ज्ञापन सौंपा गया। प्रफुल्ल शेंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष, आपणास आवाहन करू इच्छितो की सर्व जनतेस मी आवाहन करू इच्छितो की आज आम्ही जे आंदोलनाचा कलाकार संघटने माध्यमातून जे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे याला बऱ्याच लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला पाहिजे, कारण संघटित होत झाल्याशिवाय की बा आता मी माझं पोट भरत आहे म्हणून मी का या आंदोलनामध्ये सामील नाही व्हायचं याचा विचार न करता सगळ्या जनतेनी यामध्ये एकत्रित आहो, कारण सरकारने फक्त गोर गरीब जनतेसाठी सगळे नियम केलेले आहे आणि आज जे उपासमारी आणि आत्महत्येची जी पाळी आलेली आहे याच्यामध्ये आम्ही सरकारला एक शेवटचं अल्टिमेट देतो 7-8 दिवसाचं, त्यानंतर आमचं आंदोलन तीव्र होऊन आणि आम्ही जेल भरो आंदोलन करू, कमीत कमी आमचा उपासमारीचा जर प्रश्न मिळेल आम्ही जेलमध्ये झाल्यानंतर आम्हाला फक्त जेवण तरी मिळेल, आणि आज सरकार जे प्रशासनाचा दबाव आणून आमच्या आंदोलनाला वेग न देता ते थांबवण्याचं जे षड्यंत्र रचित आहे याबद्दल आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो आणि पुढेही आम्ही आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण देशापर्यंत हे आंदोलन नेऊ अशी मी ग्वाही देतो आणि सगळ्यांना आम्ही साथ देऊ आणि भीम आर्मी संघटना हे पूर्ण भारतभर सगळ्यांसोबत राहील असं मी जाहीर करतो। जय भीम। सर्वात अगोदर मी मुकेश खडतकर, शहर अध्यक्ष भीम आर्मी, भारत एकता मिशन नागपूर। हे आंदोलन जे आहे पहिल्यांदा नाही होतं, याच्या अगोदर आम्ही कलेक्टरला डेप्युटेशन दिलेलं होतं की आमची जी संघटना आहे कलाकार संघटना मागच्या 6 महिन्यापासून जेव्हापासून लॉकडाऊन झालं ती नुसती घरी बसलेली आहे, त्यांच्याकडे त्यांना काही दुसरं कामधंदे येत नाही, सर्व पोट पाणी त्यांचं या गाण्या आणि कार्यक्रमावरच होतं, गव्हर्नमेंटने कार्यक्रम बंद केले, पण तेव्हापासून आतापर्यंत फ्रॉम लास्ट 6 मंथ त्यांनी या गोष्टीची त्यांनी आमची साधी दखलसुद्धा घेतलेली नाही आहे, म्हणून आज आम्ही हे भीक मागो आंदोलन करतोय। काय की गव्हर्नमेंटना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे प्रत्येक ऑफिसर कर्मचारी यांचा त्यांनी किंवा 1 किंवा 2 महिन्याचा पगार नाही, फक्त 1 किंवा 2 दिवसाचा त्यांनी पगार कापलेला आहे, बाकी त्यांचं सर्वच्या सर्व व्यवस्थित सुरू आहे, पण जे लोक जे स्वतः सकाळी काम करतात आणि रात्री त्यांचं घर चालते, ज्यांचं हातावर आपलं पोट आहे, अशा लोकांसाठी गव्हर्नमेंटकडे काहीच पॉलिसी नाही आहे। माझं गव्हर्नमेंटला हे सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर या कलाकार संघटनेसाठी आणि बाकी लोकांसाठी लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत। फक्त 20 लाख करोडचं पॅकेज देऊन होत नाही, ते किती लोकांपर्यंत पोहोचलं याचाही विचार त्यांनी केलेला पाहिजे। आमच्यासाठी BJP राहो किंवा काँग्रेस राहो कोणीच आतापर्यंत धावून आलेलं नाही आहे, म्हणून आमचं हे आंदोलन आहे आणि जर येणाऱ्या 7-8 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची जर हालचाल गव्हर्नमेंटकडून आम्हाला दिसलेली नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर हे आंदोलन तीव्र होईल। आम्ही प्रत्येक न्यूजपेपरच्या ऑफिसच्या समोर आम्ही याच्यानंतर आंदोलन करणार आहोत, याची सरकारी दखल घेतली पाहिजे। त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं नाही पाहिजे, कारण की कसं आहे की आता हा आमच्या घरच्यांचा आणि पोटापाण्याचा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ स्वप्नील बुंदेले की रिपोर्ट, NBCN न्यूज, नागपूर।